सरिता अगं माझ्यावरती विश्वास ठेव. अगं ती कृतिका कुणाच्या तरी दुसऱ्याचं पाप माझ्या माथी मारते. तुम्ही असे गप्प का उभे राहणार? तुमचा विश्वास नाही का माझ्यावरती? अरे खरं सांगतोय मी, कृतिकाचे आणि माझे संबंध फक्त मैत्रीचे होते, निदान माझ्या बाजूनी तरी. मी माझ्या मर्यादांचं उल्लंघन कधीही केलेलं नाही. मग ती हे जे सगळं म्हणते ते कसं काय शक्य आहे? अभय, शक्य अशक्यतेच्या सगळ्या बाजू मी पडताळून पाहिल्या. प्रत्येक ठिकाणी मला तूच दोषी दिसतोयस, त्याला मी काय करू? अरे दादा, काय बोलतोयस तू? हे तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये की तू आमच्यावर केलेल्या संस्कारावर नाहीये? अरे दादा, तू आमच्या पायांना वळणच लावलं नाहीस कधी घसरण्याचं. तुला याच्यावरही विश्वास बसत नाहीये? विश्वास आम्हा सगळ्यांनाच आहे अभय, पण कृतिकाचा सहवास म्हणजे एक मायाजाल आहे. त्यात अडकल्यावर भल्या भल्यांची मती फिरू शकते. मग कदाचित तूही. तूही काय? तूही काय बोल ना मयुरेश. मयुरेश, अरे आपण माणसं आहोत रे हाडा मासाची. आपल्यामध्ये जे काही समज गैरसमज असतील ना, तर ते नैसर्गिक आहे. अरे पण इतक्या वर्षाच्या सहवासानंतर निदान एवढी तरी खात्री पाहिजे की समोरचा माणूस काय करू शकतो काय करू शकणार नाही. बाईच्या आहारी गेलेल्या पुरुषाचा भरोसा देता येत नाही अभय. मी कधीही त्या कृतिकाच्या आहारी गेलो नव्हतो. हे तू कुणाला सांगतोयस? आम्हाला? जर तू तिच्या आहारी गेला नसतास तर 2 महिने घराबाहेर तू हॉस्पिटलमध्ये राहिला नसतास. अभय, जे चुकतंय ते चुकतंय, चूक मान्य कर आणि मोकळा हो. अभय, मलाही असंच वाटतंय की तुझ्या हातून जर चूक झाली असेल तर ती तू कबूल करावीस आणि मोकळा व्हावस. अरे पण जर मी चूक केलीच नाही तर मी मान्य का करू दादा? अरे कृती काय काय वाटतील ते बोलू शकते हे तुला सगळ्यांना माहिती आहे. आणि तरीही तिनं केलेल्या आरोपांवरती आंधळेपणाने विश्वास का ठेवताय तुम्ही? अभय, मी आजपर्यंत कधीही आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवलेला नाही हे तुम्हा सगळ्यांना चांगलं माहिती आहे. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आणि पडताळून पाहिल्याशिवाय पुढे जायचं नाही ही शिकवण मला महाराजांनी दिलेली आहे, तुम्ही सगळे जाणता आहात. आणि त्याच शिकवणीचा मी यावेळेला उपयोग केलेला आहे. कृतिकेच्या पोटात जे मूल वाढतं आहे ते तुझं आहे याबद्दलचे पुरावे तिने माझ्यासमोर दिलेले आहेत. पुरावे? कसले पुरावे? कसले पुरावे तुझ्याकडे? मध्यंतरीच्या काळात डॉकला खूप बरं नव्हतं ना, तेव्हा त्याच्या खूप टेस्ट केल्या होत्या. त्यात त्याचे DNA सॅम्पल्स पण घेतले होते. त्याच्यावरून माझ्या बाळाचे DNA हे रिपोर्ट्स सिद्ध झालं की माझं मूल डॉकच आहे. आणि डॉकने मला लिहिलेलं एक पत्रसुद्धा आहे माझ्याकडे.